शिमगा आणि कोकणी माणूस यांचं नातं असं घट्ट विणलेलं आहे, काही समजलं? ते नातं ना कुणीच तोडू शकत नाही. काही मुंबईचे चाकरमानी ना शिमग्याला जातात ना, ते त्यांच्या आप्तेष्टांसाठी भाऊभावकीसाठी जातात. आजकालची सगळी तरुण मंडळी आहे का नाही, नोकरीच्या निमित्तानं मुंबईत आहेत, त्याच्यामुळे सगळी म्हातारी खोतारी माणसं गावात, त्या निमित्तानं कशी सगळ्यांची गाठभेट होते, काय समजलं? असं सगळं आहे, सगळे सोयरे भेटतात. साहेबांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आमच्याकडं ना आंब्याचा नाही तर माराचा माड तोडतात, पण एरवी आहे ना झाडाच्या फांदीला जरी कुणी हात लावला ना तर त्याच्या मागणं कोयती घेऊन लागतात, काय समजलं? हा पण त्या दिवशी मात्र आहे ना मानकरी ना त्यांच्या हद्दीतला माड तोडायला देतो. हो माड तोडला जातो असा नाचवत गाजवत, म्हणजे गावात आणला जातो असा धुरला उपासलेला असतो लाल मातीचा. सडा सारवण रांगोली बायका त्या माडाची पूजा पण करतात. मग तो माड नाचवत नाचवत सानावर जातो, इकडं माड असा उभा केला जातो आणि इकडं अशी होळी उभी केली जाते. मग रात्री आहे ना त्या होळीच्या वाटलं फिरून ना लोक बॉम्बा मारतात. माडाची पूजा होते, होमाची पूजा होते, नवस बोललं जातात, नवस फिरलं जातात. मग इकडे होम पेटला ना पेटला की पालखी येते नाचायला. अख्ख्या गावातली माणसं ना बेधुंज होऊन पालखी नाचवतात. आमच्या देवीला ना अशा अंगा खांद्यावर खेळवतात, हो मंतृप्त होऊन जातं त्यांचं. मग दुसऱ्या दिवशी पालखी आहे ना गावच्या वेशीवर जाते. मग सगळं गावकरी असं हात जोडून उभं राहतात आणि देवीला म्हणतात, बाई देवी आमच्या गावात काय अडचणी असतील त्या तुझ्या पायाखाली घाल आणि काय जी इडापिडा येणार असेल ती सीमेच्या बाहेर घालव आणि आम्हाला सुखरूप ठेव. तुम्हाला सांगतो साहेबांनू ना हा सण हा पाडवापर्यंत चालतो का नाही आमचा सण. मग शिमगा झाला की आपले शेतकरी आपल्या कामधंद्याला लागतात. तुम्हाला सांगतो ना आमच्याकडे जमिनी लय तोकड्या लय कमी हो, पण जे काय पिकतं ना त्याच्या समाधानावर कोकणी माणूस ना राजासारखा जगतो, काय साहेब.